नमस्कार, मी अतुल। तुमच्या मतदारसंघात हवा कोणाची या विशेष सेगमेंटमध्ये मी आपलं स्वागत करतो। भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे हे तुम्हाला सांगणार आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार आहेत ते जवळपास निश्चित झालेले आहेत। महायुतीकडून कपिल पाटील जे तिसऱ्यांदा या लढाईत उतरलेले आहेत, हॅट्रिक करण्यासाठी इच्छुक आहेत। तसेच सुरेश म्हात्रे उर्फ बाळेमामा हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। आणि तिसरे उमेदवार आहेत जे अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत आहेत, ते म्हणजे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे। असं वाटत होतं की भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये डायरेक्ट लढत होईल, परंतु जिजाऊ संस्थेचे जे संस्थापक आहेत निलेश सांबरे यांच्या एंट्रीमुळे या मतदारसंघामध्ये आता तिहेरी लढत होणार आहे। सुरेश म्हात्रे उर्फ बाळेमामा यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून डिक्लेअर झाली आणि त्याच दिवसापासून त्यांच्या उमेदवारीला त्यांचाच घटक पक्ष असलेला म्हणजे काँग्रेसने प्रचंड विरोध केला। दयानंद चोरगे जे जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेसचे तिकडचे, त्यानंतर माजी खासदार सुरेश टावरे यांनी आम्ही बाळेमामाला मदत करणार नाही ही स्पष्ट भूमिका घेतली। त्यामुळे आता सुरेश म्हात्रे उर्फ बाळेमामा यांना महाविकास आघाडीतीलच घटक पक्ष या निवडणुकीत किती मदत करतील यावर सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कपिल पाटील हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत। महायुतीचं वातावरण तिथे चांगलं आहे। महायुतीचे सर्व पक्ष मिळून तिथे कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी उतरलेले आहेत। तिसरे उमेदवार म्हणजेच निलेश सांबरे जे जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत, ते काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक होते, परंतु ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला ऑलरेडी गेलेली आहे, त्यामुळे त्यांनी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। निलेश सांबरे यांचं काम जे आहे ते भिवंडी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात जे आहे ते कोपऱ्या कोपऱ्यात गावागावांमध्ये पोहोचलेलं आहे। निलेश सांबरे यांच्या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना UPSC MPSC ज्या सरकारी ज्या एक्झाम्स असतात त्यांच्या प्रिपरेशनसाठी अनेक मोफत क्लासेस घेतले जातात। महिलांना रोजगार मिळावा यासाठी त्यांच्या संस्था काम करत आहेत। त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये निलेश सांबरे हे देखील चांगल्या प्रकारे प्रत्येक घराघरामध्ये गावागावामध्ये शहरामध्ये पोहोचलेले आहेत। त्यामुळे या मतदारसंघामध्ये आता तिहेरी लढत होणार आहे आणि ती तिहेरी लढत होणार आहे महायुतीचे कपिल पाटील, त्यास आघाडीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळेमामा आणि जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे। तुमच्या गावात, तुमच्या शहरात, तुमच्या वाडीवर, तुमच्या वस्तीवर या तिघांपैकी कोणाची हवा आहे? भिवंडी लोकसभा मतदारसंघात या तिघांपैकी कोणाची हवा आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।